सरकारने सामान्य माणसाच्या जगण्याच्या गहू डाळी तूप ताक दही साखर या सगळ्या वस्तूंवर जीएसटी लावलेली आहे. गरीब माणसाचं विशेषतः शहरातल्या गरीब माणसाचं ग्रामीण भागातला माणूस एखाद्या वेळेस अर्ध्या गोष्टी त्यांना मोफत मिळतात किंवा मजुरीच्या रूपाने मिळतात म्हणून जगून जाईल पण शहरातल्या गरिबांचं जगणं फार कठीण झालेलं आहे. गॅस सिलेंडरमुळे स्वयंपाक महागलेला आहे. हॉटेलमधल्या प्रत्येक वस्तूवर जीएसटी 12-18% झालेला आहे आणि म्हणून या सरकारचा महागाईच्या विरोधात हल्लाबोल आंदोलनासाठी आजचा मोर्चा होता. लुटारूंना देश लुटण्यासाठी मोकळा केलेला आहे. 20 लाख कोटीचं उद्योगपतींचं कर्ज यांनी माफ केलेलं आहे. डेबिट टाकून बँकांच्या नफ्यामधून तेवढा वळता करून घेतलेला आहे आणि म्हणून अशा नौटंकी सरकारच्या विरोधात तालुका काँग्रेस नांदगाव, तालुका काँग्रेस महिला काँग्रेस, युवक काँग्रेस भामनगाव, चांदू रेल्वे आणि नांदगाव या तीनही तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं हा संयुक्त मोर्चा आयोजित केला होता. त्यामध्ये एसडीओ साहेबांना चुलीवर केलेल्या स्वयंपाकाचं ताट आमच्या महिला काँग्रेसच्या महिलांनी नेऊन दिलं. एसडीओ साहेबांनी ते मान्य केलं आणि चुलीवरचा स्वयंपाक अत्यंत रुचकर लागतो म्हणून त्यांनी आनंदानं जेवण सुद्धा केलं. त्या ठिकाणी त्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. फक्त हे सरकारने केलं नाही तर उत्पादन केलं आहे. शेतकऱ्यांच्या दिसून वस्तू आहे, रासायनिक खत आहे, कीटकनाशक आहे.